हॅलो एवरीवन, आज आपण तुमचा 16व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे मी नदी बोलते, या पाठाचा स्वाध्याय म्हणणार आहोत. पण त्यापूर्वी नदी आपल्याला काय बोलते हे आपण लक्षात घेऊया आणि मग आपल्या स्वाध्यायाकडे वळूया. सुरुवातीला बघा, नदीचा उगम कुठून होतो ठाऊक आहे का तुम्हाला? तर प्रामुख्याने नदीचा उगम हा डोंगर दऱ्यांमधून होतो. मग या पाठाच्या सुरुवातीलाच नदी सांगते की माझा उगम, माझा म्हणजे नदीचा उगम हा डोंगर दऱ्यांमधून होतो. आणि त्यानंतर ती पुढे अशाही पद्धतीने सांगते की तिची वेगवेगळी रूप कोणती, तर तिला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे ती मोठी होते, बऱ्याचशा नद्याही येऊन मिळतात आणि नद्या सुद्धा मग ती मोठ्या नदीमध्ये रूपांतरित होते. माणसं काय करतात, म्हणजे आपण मनुष्य प्राणी नद्यांना अडवतो, त्याच्यावरती धरण बांधतो आणि त्यापासून पाण्यावर वीज निर्मिती तयार करतो. त्या विजेवर विविध कारखाने चालतात, शेतातले पंप चालतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतो आपण. एवढंच नव्हे तर जेव्हा नदी उंच कडांवरून किंवा उंच पर्वतावरून कोसळते तेव्हा ती धबधब्याच्या स्वरूपात असते. मग त्यानंतर जेव्हा ती पर्वतावरून खाली येते त्यावेळेला तिचा जो काही वेग आहे तो संथ झालेला असतो, तो कमी झालेला असतो. पण मग पर्वतावरून ती सपाट मैदानी भागात येते आणि मग तिच्या दोन्ही किनाऱ्यावर जो काही परिसर असतो तर त्या भागाला ती हिरवा बनवण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करते. ती नदीमुळे शेतकऱ्याला शेतात भरपूर धान्य मिळतं. आपण नदीला एका गोष्टीचं वाईट वाटत आहे, कोणती गोष्ट असणार आहे ती? अंदाज वर्तवा तुमचा, गेस करा की आपण जे काही वेगवेगळे सांडपाणी असेल, घाण असेल, कचरा असेल ती नदीत सोडतो, तरी सुद्धा नदी आपल्यावरती नाराज होत नाही किंवा नदी आपल्याला दुष्ण देत नाही. ती तिचा जो काही प्रवास आहे तो सातत्याने चालू ठेवते. माणसांच्या वस्त्या, छोटी गावं, शहर यांच्या जवळून वाहतात जाताना ती जास्त दूषित होते, तरी सुद्धा ती पुढे चालतच राहते, कारण नदीला एक नियम माहिती आहे, तो नियम कोणता? थांबला तो संपला. म्हणून ती सातत्याने पुढे चालत राहते, तिचा प्रवास सातत्याने चालू ठेवते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. तर अशा पद्धतीनं नदीचा प्रवास या पाठामध्ये मी नदी बोलते या संदर्भाखाली आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आता आपण या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो पाहायला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधला एक, नदीचा जन्म कोठे होतो? नदीचा जन्म पर्वतावर होतो. त्यानंतरचा दुसरा, नदी मोठी कशी होते? नदीला वाटेत अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात? आता नदीच्या पाण्याचा उपयोग आपण कशा कशासाठी करतो सांगा लवकर लवकर. तर माणसे नदीवर धरणं बांधून तिचं पाणी अडवतात, तिच्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालतात, तसेच लोक पिण्यासाठीही नदीच्या पाण्याचा वापर करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नदीचा वेग कधी कमी होतो? जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा तिचा वेग कमी होतो. पुढे बघा पाचवा प्रश्न की नदी आपल्याला कोणता संदेश देते? न थांबता पुढे पुढे जात राहण्याचा, म्हणजेच थांबला तो संपला असा संदेश नदी आपल्याला देते. त्यानंतरचा पुढचा, आता पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे अर्थातच प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. यामध्ये बघा, पहिल्या दोन उदाहरणांचं निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. तर बघा, चालणे चालतात चालवतात, त्यानंतर पळणे पळतात पळवतात, भेटणे भेटतात भेटवतात, त्यानंतरचा आहे करणे करतात करवतात, मग पुढचा मिळणे मिळतात मिळवतात, आणि शेवटचा थांबणे थांबतात थांबवतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3, हिरवेगार यासारख्या रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. मग यामध्ये बघा, पांढरा, आता पांढऱ्या शब्दाचे रंगछटा कोणत्या कोणत्या? तर बघा, पांढरा धोम, पांढरा शुभ्र, पांढरट, पांढर फकट फटक, असे शब्द किंवा त्याचे रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे काळा, आता काळ्या शब्दाच्या रंगछटा कोणत्या? बऱ्याचशे आहेत, त्या लक्षात घ्या. काळा कुट्ट, काळे शार, काळसर, काळपट, काळे भोर. त्यानंतरचा पुढचा तिसरा रंग आहे पिवळा,
आता पिवळ्या रंगाचे रंगछटा कोणते हो? तर बघा, पिवळा जर्द, पिवळा धमक आणि पिवळसर। त्यानंतरचा पुढचा रंग आहे चौथा रंग निळा। मग निळ्या रंगाचे रंगछटा कोणत्या? निळा गर्द, निळा क्षार, निळसर आणि निळा भोर। त्यानंतरचा पुढचा पाचवा रंग तो म्हणजे लाल, आणि त्याच्या रंगछटा कोणत्या? लाले लाल, लाल भडक, लाल चुटुक, लाल सर आणि लाल बुंद। त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक चौथ्याकडे वळूया। थांबला तो संपला यासारखी सुवचन सांगा आणि सुवचनांचा संग्रह करा। तर बरीचशी सुवचन आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये बघा, पहिलं सुवचन आहे वाचाल तर वाचाल, म्हणजे आपण जर वाचन केलं तरच आपण जगू शकू, नाही तर या स्पर्धेच्या जगात आपण जगू शकणार नाही, टिकू शकणार नाही। त्यानंतर आहे दुसरं सुवचन नेहमी खरे बोलावे। तिसरं सुवचन प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे आपण प्रयत्न जर केले तर परमेश्वर सुद्धा मिळतो। चौथं सुवचन कोणतेही ज्ञान कधीच वाया जात नाही। पाचवं सुवचन आहे सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे। त्यानंतरचं सहावं सुवचन स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। सातवं सुवचन आहे कष्टासारखं फळ नाही। आठवं सुवचन पाणी हेच जीवन, आणि नववं सुवचन आहे पाणी अडवा पाणी जिरवा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, समानार्थी शब्द लिहा। म्हणजे ज्यांचे अर्थ समान फक्त शब्द वेगळे, असे शब्द म्हणजे समानार्थी शब्द। पहिला शब्द सागर, ज्याला आपण समुद्र म्हणतो। त्यानंतर आहे नदी, तिचा समानार्थी शब्द सरिता। पुढचा आहे धबधबा, धबधब्याचा समानार्थी शब्द प्रपात। पुढे चौथा वीज, वीजचा समानार्थी शब्द विद्युत। आणि पाचवा शब्द आहे पर्वत, पर्वतचा समानार्थी शब्द डोंगर। त्यानंतरचा पुढचा व या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, विरुद्धार्थी शब्द लिहा। यामध्ये पहिली जोडी बघा जन्म मरण, दुसरी जोडी सुरुवात शेवट, तिसरी जोडी वर खाली, त्यानंतर उतार चढण, पाचवा पुढे मागे, सहावा कमी जास्त। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो। तर बघा, या पाठामध्ये सध्याची जी काही वास्तविकता आहे, म्हणजे आपण नदीला प्रदूषित करतो किंवा आपल्यामुळे बऱ्याचशा जलस्रोतांना किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतो, ती प्रदूषित होते हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शक्य तितके आपण प्रयत्न करायला हवेत की आपल्यामुळे आपल्या निसर्गाचा समतोल बिघडणार नाही किंवा आपल्या पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही। तर या ठिकाणी आपला या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो संपतो। या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता। तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने यापूर्वीच्या पाठांचे, कवितांचे स्वाध्याय पाहण्यासाठी किंवा यानंतरचे जे काही पाठ आहेत, कविता आहेत, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील। तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या। लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर, सी यू लेटर।